इथे आपण बघतोय फटका खेळला गेलाय, काय घडतंय आणि झेल टिपला जातोय. पहिल्या चेंडूवरती एक सुरेख फटका आणि एक सुंदर झेल आपल्याला दोन्ही गोष्टी मैदानावरती पाहायला मिळाल्या. इथे आजच्या दिवशी तिसरा सामना सुरू आहे आणि एक्स वॉरियर्स इक्वी लाईफ या दोन संघादरम्यान सामना सुरू आहे. इथे आपण पाहतोय पॉइंट दिशेने फटका सुरेख खेळला गेलाय, चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेने. दोन क्षेत्ररक्षक पाठमोरे आहेत, त्या दरम्यान दोन धावा पूर्ण, चेंडू मात्र अडवला जाईल. दोन धावा इक्वी लाईफ विरोधामध्ये पीएक्स आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. इथे आपण बघतोय शेवटी बॅट का पाठीमाग घेतली, खऱ्या अर्थानं हे प्रश्नार्थक चिन्ह मनामध्ये घेऊन फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. कारण आपण पाहतोय फटका सुरेख खेळता आला असता शेवटी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये एक सुरेख एक प्रॅक्टिस झेल देऊन फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. बाद होणारा फलंदाज महेश या ठिकाणी बाद होतोय. दोन फलंदाज दोन धक्के मैदानावरती बसतात. राहुल आपण पाहतोय एक चांगली कामगिरी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. मला वाटतं रनअप जर बघितला केवळ एक ते दोन पावलं. आदित्य नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय एक आणि दुसरा पाऊल मात्र आपण पाहतोय सर क्रीज मध्ये पडताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. परंतु सुरेख एक आणि दोन पावलावरून गोलंदाजी करणं मित्रांनो खऱ्या अर्थानं वाटते एवढं सोपं नाही. खांद्याचा मात्र पुरेपूर वापर करताना असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेस फटका खेळला, चेंडू थर्ड मॅच दिशेने ट्रॅव्हल करतोय सरळ जाईल चौकार. चार धावा चार धावेड धावपलकावरती वाढ. धावा होत आहेत त्या म्हणजे चार चार चौकार आता सहा धावा. बाळा डोके आपण पाहतोय मैदानावरती मेन पंथाच्या भूमिकेमध्ये आहेत. स्क्वेअर लेग पंच गणेश झुरंगे आपल्याला पाहायला मिळतात. इथे चार धावाने धावपलकावरती वाढ होतीये. सहा धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. दोन फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आराम करत आहेत. इथे चेंडू सोयर आहे वाईट आहे, पंच नक्कीच दंडित करतात. एक धाव मिळेल. सात धावा धावपलकावरती मित्रांनो लागल्या गेल्या. इथे परत एकदा सुरेख चेंडू आणि मला वाटतं षटक समाप्त होतं. एका षटकानंतर धावपलकावरती दोन गडीबाज सात धावा धावपलकावरती आहेत. टीएक्स इलेव्हन विरोधामध्ये इक्वी लाईफ इक्वी लाईफ हा सामना सुरू आहे. टीएक्स वॉरियर्स क्षमा असावी पीएक्स इथे आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळला गेलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय चिन्मय तर गोलंद विलास धन्यवाद विलास वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं राईट आम होर्द विकेट बाळासरांना पार करतील. इथे मात्र सुरेख फटका चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल इथे पकडला गेलाय. तिसऱ्या प्रयत्नात जेल टिपला गेला. चिन्मय देखील आपण पाहतोय मैदानावरती बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला जाईल. चेंडू खराब नव्हता परंतु आपण पाहतोय फटका थोडासा फसला आणि तिथे फलंदाला
माघारी जावं लागतंय, परतावं लागतंय. 3 फलंदाज आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला पीएक्स वॉरियर संघाचे पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल स्वप्नील. संघाचा संघनायक, संघाचा कणा मित्रांनो मैदानावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख छेल आपण अमितने टिपताना बघितला इथे. इथे आपण पाहतो अलकेतन चेंडू खेळलाय आणि क्षेत्ररक्षण थोडस खराब. चेंडू कदाचित अडवला गेला असता तर इथे देखील धोका झाला असता, परंतु एक धाव मिळती एका धाव्याने धावफलकावरती वाढ 8 धावा. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे परत एकदा आपण पाहतो ऑनसाइडला फटका खेळला जाईल. अमित चेंडू वरती येतो, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आणि नकार दिला गेला. एका धावेने धावफलकावरती वाढ 9 धावा धावफलकावरती मित्रांना लागल्या गेल्या. इथे चेंडू सुरेख पडल्यानंतर हलकासा इनस्विंग आतमध्ये येताना आपण बघितला. एक सुरेख कामगिरी, काय म्हणताय सर? लास्ट बॉल आहे का किती? हा लास्ट बॉल सर, बरोबर. 12 डोके आपण पाहतोय. प्रतीक डिंगडॉन संघाचा एक महान खेळाडू आज आपल्या सोबत पंजाबची भूमिका पार पाडताना पाहायला मिळत आहेत. इथे चेंडू उजव्या खूप बाहेर दंडित करण्यात येतो. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ 10 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. इथे षटक समाप्त होईल. राहुल ज्याने पहिले षटक टाकलं होतं तो राहुल मित्रांनो मैदानावरती परत एकदा सज्ज होईल. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसरं षटक. इथे मात्र हलक्या त्याने चेंडू खेळून काढलाय. मिडअपला चेंडू अडवला जाईल. एक धाव एका धाव्याने धावपलकावरती वाढ 11 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 2 फलंदाज मैदानावरती खेळत आहेत. इथे झेल टिपण्याची संधी होती, परंतु मायक्रो सेकंडचा कालावधी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं अशा वेळेस असतो आणि तिथे झेल टिपणं थोडस अवघड असतं. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धाव इथे फटका खेळला गेला. आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव मिळेल. एका धावेने धावपलकावरती वाढ. एका धाव्याने धावपलकावरती 13 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. इथे चेंडू मला वाटतं डाव्या यष्टीच्या बाहेर. हा चेंडू वाईड आहे आणि इथे आपल्या सर्वांचे लाडके ज्ञानेश्वर जुरोने अर्थात माऊली सर देखील उपस्थित आहेत. पंचांची भूमिका, गोलंदाजाची भूमिका, समालोचकाची भूमिका. आणि आज सकाळी आल्यानंतर म्हणजे 1 वाजता क्षमा असावी, दुपारी 1 वाजता ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मैदानावरती काम करताना देखील पाहायला मिळतात. इथे एक्स्ट्रा कोपरच्या डोक्यावर फटका खेळला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी चूक झाली, अंदाज थोडासा चुकीचा ठरला. कदाचित जागेवरती किंवा जागेपासून थोडेसे पाठी मागाले असेल तर हा झेल देखील टिपला असता, परंतु पुढे गेले आणि झेल मात्र हाताच्या वरून जाताना आपल्याला पाहायला मिळाला. राहुल थोडासा नाराज आहे कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 फलंदाजांनी बाद केले.
इथे हलक्या हाताने चेंडू खेळलाय, आपण पाहतोय काय घडणार आहे. फेकी मात्र सुरेख आहे, वेगवान फेकी होती, एकच धाव मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय घडणार आहे इथे. नकार दिला गेलाय, एकच धाव मिळेल, एका धावाने धावफलकावरती वाढ, 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथे परत एकदा चेंडू हवेत आणि मला वाटतं झेल सुटलाय. या षटकामध्ये 3 संधी निर्माण झाल्या होत्या, त्यापैकी नक्कीच 2 एक अवघड होती. इथे मात्र आपण पाहतोय ज्यांच्या नावाने हे करंडक आपण इथे भरवले गेले, डॉक्टर सागर बालवडकर हे देखील या ठिकाणी दाखल होत आहेत, तर त्यांचं देखील मी औंधग्रेट क्लब व सर्व खेळाडूंच्या वतीने स्वागत करतोय. इथे भव्य डे नाईट फुल पिच क्रिकेट स्पर्धा मित्रांनो आपल्याला 15 तारखेपासून पाहायला मिळतीये. तब्बल 51,000 रकमेची स्पर्धा, प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय 31, तृतीय 21, चतुर्थ 11, अशी भरघोस रकमेची स्पर्धा. आणि मी नक्की सांगितलं की जी परंपरा औंध गावने आतापर्यंत टिकवली आहे, पुणे जिल्ह्यामध्ये एकमेव असं मैदान होतं हे की जिथे डे नाईट स्पर्धा व्हायची आणि आणखी डे नाईट स्पर्धा, इथे दुसरी स्पर्धा आहे ती देखील डे नाईट होतीये. इथे आपण पाहतोय जमिनी समांतर फटका आपल्याला पाहायला मिळतोय, लॉग ऑनला मात्र अमित चेंडू अडवतोय, एक धाव मिळेल, एका धापेने धावफलकावरती वाढ. जे नवीन संघ मैदानावरती दाखल होतील त्यांना विनंती आहे की आपण इथे या. इथे फटका सुरेख आहे, चेंडू मात्र अडवला जाईल, एक्स्ट्रा कव्हरला सुरेख क्षेत्ररक्षण, एक धाव, एका धावेने धावफलकावरती वाढ. वीस धावा धावफलकावरती, परतीत आपण पाहतोय यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने जमिनी समांतर फटका खेळला गेला, चेंडू मात्र अडवला जाईल, एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षण थोडस खराब, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, आणि 3 धावा, जिथे एक धाव होणं गरजेचं होतं तिथे मात्र आपण पाहतो एक्स्ट्रा 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 3 धावाने धावफलकावरती बदल वाढ, तेवीस धावा. इथे परत एकदा फटका खेळला, पॉइंटच्या दिशेने मात्र छेल टिपला गेला, फलंदाज बाद. पी एक्स वॉरियर संघाचा परत एक फलंदाज बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. धावफलकावरती धावा 23 आहेत, षटक सुरू आहे ते म्हणजे 14. प्रसाद गोलंदाजी करतोय, 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. इकबी लाईफ हा संघ मैदानावरती क्षेत्ररक्षण करत आहे. उलटो चेंडू होता, हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय, ऑल साइडला खेळून काढलाय, डीप स्क्वेअर लेगला मात्र चेंडू अडवला जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे काय घडतंय, आणि 2 धावा, 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण बघितलं खऱ्या अर्थाने क्रिकेटिंग शॉट खूप वेळानंतर पाहायला मिळाला, कारण फुलटो चेंडू होता आणि मनगटाच्या सहाय्याने खऱ्या अर्थाने केवळ दिशा दिली. इथे मोठा फटका खेळायचा, पण चेंडू बॅटची हलकीशी कडा घेऊन शॉट फाईन लेगला चेंडू जातोय, एक धाव मिळेल, एका धावेने धावफलकावरती परत एकदा हलकासा बदल, 26 धावा धावफलकावरती आपण बघतोय. सौरभ नवीन गोलंदाज, सौरभ
इथे फटका सुरेख आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु झेल टिपू शकणार नाही, खराब क्षेत्ररक्षण होते. चेंडू मला वाटतं सर सीमारेषा बार चौकार, चार धावा, चार धावे धावपलकावरती वार, 30 धावा. पाचवं षटक मित्रांनो प्रगतीपथावर आहे, 30 धावा धावपलकावर आतापर्यंत लागल्या गेल्यात. बाणेर, बालेवाडी आणि औंध परिसरामध्ये सोसायटी साठी जो दिवस आपण राखून ठेवला होता तर तो दिवस आज येऊन थांबला आहे. इथे मात्र फटका सुरू, 1 पॉइंटच्या दिशेने आपण पाहतोय. चेंडू त्या ठिकाणी अडला जाईल आणि फेकी खराब. इथे 2 धावा पूर्ण, 2 धावाने धावपलकावरती वाढ, 32 धावा. 32 धावा एम्स हॉस्पिटलला मात्र प्रचंड मोठा धक्का बसला आपण पाहतोय, कारण सामना जवळपास होता परंतु विजय संपादित करता आला नाही. इथे फटका सुरेख, आपण पाहतोय काय घडतंय. मिडविकेटला चेंडू खेळून काढलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी आरामामध्ये पूर्ण करताना फलंदाज पाहायला मिळेल. 2 धावाने धावपलकावरती वाढ, 34 धावा. आणि नक्कीच एक चांगलं क्रिकेट आम्ही त्यांनी देखील खेळलं असेल, कारण तुम्ही पहा आता वय थोडस, परंतु मी नेहमी सांगतो की खेळाडूचा क्लास हा परमनंट असतो, फॉर्म हा टेम्पररी आहे. परंतु इथे तुम्ही बघा बॅट धरण्याची स्टाईल तुम्ही बघितली, तुम्ही टान्स बघितला ना तर तुम्हाला समजेल. ज्या दिशेला चेंडू येतात त्याच दिशेला फटकेबाजी देखील मैदानावरती होतीये. थर्ड मॅच दिशेने चेंडू खेळ, हॅलो, 1 धावाने धावपलकावरती वाढ, 35 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. इथे आपण पाहतोय मित्रांनो फटका खेळला जाईल काय घडतंय, आणि धावपाची संधी होती, नेम मात्र चुकला गेला. एक धाव बनेल, 1 धावेने परत एकदा हलकासा बदल, 36 धावा. पाचवं षटक प्रगतीपथावर आहे. इथे फटका सुरेख खेळलाय परंतु चेंडू हवेत आणि परत एकदा क्षेत्ररक्षक चूक करतोय. तिथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, आणि इथे 2 धावा पूर्ण, 2 धावाने धावपलकावरती वाढ, षटक समाप्त होतोय. 38 धावा धावपलकावरती आहे.
नक्की आपण बघतो 51 धावा मी नक्कीच. तुम्ही बघा सर, जवळपास वयाचा अंदाज इथे बसून तर बळा लावता येणार नाही, परंतु फटकेबाजी किती सुरेख आहे, डान्स किती सुरेख आहे. कारण ब्रँड डॉन ब्रॅडमनचं वाक्य होतं फार सुंदर, ते म्हणायचे की मैदानावरती तुम्ही ज्यावेळेस बॅट घेऊन जाता त्यावेळेस तुम्ही मैदानावरती काय कराल हे आपण सांगू शकतो. इथे तर फलंदाज सुरेख फटका खेळतोय, डबलकावरती धावा असतील त्या म्हणजे 51. 51 धावा डबलकावरती लागल्या गेल्या. 6 षटक प्रगतीपथावर आहे. विलास गोलंदाजी करतोय, इथे फटका परत एकदा आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर दिशेने चेंडू सुरेख खेळला गेलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा इथे मिळतील. अमितच्या बॅट मधून आपण पाहतोय मित्रांनो धावांचा पाऊस खऱ्या अर्थानं मैदानावरती भर उन्हामध्ये. 2-4, 2-2, 6-6, 2-1 या पद्धतीने धावफलक खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाण्याचं काम अमित खऱ्या अर्थानं करतोय. PX वॉरियर संघ एक काळ असा होता. इथे आपण पाहतोय मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे आणि झेल सुटला गेलाय. एक धाव मधील शॉट फाईन लेगला मात्र चूक होतीये. धावफलकावरती वाढ, धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 54 धावा धावफलकावरती आहेत. एक वेळ अशी आली होती की 30-35 धाव संख्या PX वॉरियर संघ बनवेल का हे प्रश्नचिन्ह होतं ज्यावेळेस राहुल गोलंदाजी करत होता, परंतु त्यानंतर अमितने मात्र डाव सांभाळला. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, परंतु सुरेख फटका खेळला गेलाय. लॉंग ऑनला अमित चेंडू वरती आलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा इथे मिळतील. 2 धावेने धावफलकावरती वाढ, 56 धावा. षटक समाप्त होते ना, संपलं षटक समाप्त होते. 6 षटकानंतर 56, विजयासाठी 57 धावांची गरज. एक सन्मानपूर्वक धाव संख्या आपण पाहतोय इथे. PX वॉरियर संघ उभा करतोय. इक्वी लाईफ संघाला विजयासाठी 36 चेंडू मध्ये 57 धावांची गरज.
इथे आपण बघतोय मित्रांनो फुल टॉस चेंडू होता, फटका सुरू आहे खेळाला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, फुल टॉस होता, कदाचित यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतो इथे फसला गेला। चार धावा मिळतील, 57 धावांचा पाठलाग इथे करतोय तो म्हणजे एकपी लाईफ संघ, एकपी लाईफ आणि पीएक्स वॉरियर्स असा सामना मित्रांनो मैदानावरती रंगतोय। इथे सुरेख फटका आपण पाहतोय, धाव फलकावरती मला वाटतं आता या ठिकाणी दोन धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नकार दिला गेलाय। सहा धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात, दोन्ही चेंडूवरती दोन सुरेख फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत। फलंदाज जर आपण बघितलं तर पंकज आणि राहुल, तर गोलंदाज विराज, विराज गोलंदाजी करतोय, नक्कीच 40+ सर गोलंदाज आहे आणि एक चांगली गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे। इथे परत एकदा सुरेख फटका खेळला गेलाय पॉइंटच्या दिशेने आणि मला वाटतं चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार, चौकार चार धावा। पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार आला, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला दोन धावा, त्यानंतर पॉइंटच्या दिशेने एक चौकार येतोय, एक सुरेख कामगिरी आपण बघतोय। तुम्ही उलट इकबी लाईफ संघ ज्यावेळेस आपण बघतोय गोलंदाजी करत होता आणि पीएक्स वॉरियर संघ ज्यावेळेस फलंदाजी करत होता त्यावेळेस चित्र वेगळं होतं, राहुल गोलंदाज जो स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करतोय त्याने मात्र स्ट्रेंथ उद्ध्वस्त करून टाकली होती पीएक्स वॉरियर संघाची। आता माऊली सर देखील आपल्या सोबत आहेत, समालोचकाचा चांगला अनुभव त्यांना देखील आहे। इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळलाय आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जाईल, फेकी सुरेख आहे, एक धाव मिळेल, एका धावेने धावफलकावरती वाढ, 11 धावा धावफलकावरती आहेत। क्रिकेट आणि क्रिकेटवरती प्रेम करणारी मंडळी मित्रांनो म्हणजे औंध क्रिकेट क्लब, अनेक स्पर्धा या मंडळीने भरवल्या, गावं अनेक ठिकाणी यांनी गाजवली, आज मात्र आयोजकाच्या भूमिकेमध्ये इथे सुरेख चेंडू कमबॅक केले गेले। राहुल प्रथम स्ट्राईकला आला होता, निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल। पंकजच्या बॅट मधून मात्र दोन चौकार आपल्याला येताना पाहायला मिळाले। इथे फटका सुरेख खेळलाय, मला वाटतं क्षेत्ररक्षण देखील मिड ऑफच्या दिशेने होतोय, एक धाव मिळेल, एका धाव्याने धावफलकावरती वाढ, 12 धावा एका षटकानंतर। माऊली सर आपल्या सोबत जोडले गेले, चेंडू हवेमध्ये होता आणि सुरेख झेल टिपलाय, राहुल या ठिकाणी बाद, स्वप्निल या ठिकाणी झेल टिपला, सुरेख कामगिरी मित्रांनो मैदानावरती। सौरभ नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल, राहुलने मात्र गोलंदाजीमध्ये खूप चांगली कमाल केली होती परंतु फलंदाजीमध्ये इथे त्याला खूप लवकर परतावं लागलं। दुसरा सामना आजच्या दिवसातील आहे,
इथे आपण पाहतोय फटका खेळला गेलाय, एक धाव मिळतीय बीड विकेटच्या दिशेने, एका धावेने धावफलकावरती वाढ, 13 धावा धावफलकावरती लागले गेलेत। इथे आपण बघतोय खऱ्या अर्थाने बॅट चालकीशीकडे लागतीय आणि एक चांगलं सुदर्शन देखील पाहायला मिळालं पी एक्स वॉरियर संघाकडून। धावफलकावरती वाढ, 14 धावा धावफलकावरती, दुसरं षटक मित्रांनो प्रगती पथावर आहे। गोलंदाज जर आपण बघितलं तर चिन्मय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। इथे एष्ट्या कव्हर केल्या आणि सिक्सवर एक फटका आपण पाहतोय, खेळला जाईल, चेंडू सरळ जातोय, सीमाने शाबार चौकार, 4 धावा 4 धावा 4 धावेने धावपलकावरती वाढ, 18 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या, 57 धावांचा पाठलाग इथे एक्यूबी लाईफ संघ करताना पाहायला मिळतोय। एक सुर एक फटका आहे, चेंडू हवे, झेल मात्र सुटला गेला, फेकी थोडीशी खराब। विराज आपण पाहतोय, झेल सुटला, त्यानंतर धावबाची संधी देखील होती ती देखील गमावली आहे। इथे चिन्मय नाराज होईल, कारण आपण बघतोय इथे एफर्ट द्यावे लागतील, इथे तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। चेंडू किती झाले सर? ओव्हर संपली आहे। 2 षटकानंतर धावफलकावरती 1 गडी बाद 19 धावा।
इथे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने सुरेशचंद्र टाकला जातोय. सामन्याला सुरुवात होते मित्रांनो, जाऊयात. अमित बाळाच उभं आहे, आपण पाहतोय इथे खऱ्या अर्थानं आपल्या सोबत स्कोरिंगचं काम करतात. प्रतीक डिंग डॉंग संघामध्ये ज्यांनी मित्रांनो आपण पाहतोय खेळताना, या गावचे तीन खेळाडू मला वाटतं, बाळा चौभर, त्यानंतर सुनील गुंजा, आनंद बरे, इथे मात्र आपण पाहतोय फटका खेळला गेलाय म्हणजे विकेटच्या दिशेने चेंडू अडवला जाईल. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा इथे पूर्ण होत आहेत. दोन धावीने धावपलकावरती वाढ 31, 31 धावा, 31 धावा, 31 रन्स. दोन विकेट आहेत यावेळेस. फुलटो चेंडू होता हलक्या हाताने ऑन साइड ला, पण फटका खेळलाय. मिड विकेटला चेंडू अडवला जाईल इथे, यस नो होत. धावपलकावरती 32, 32 धावा. लाईव्ह स्कोरिंग देखील आहे, लाईव्ह सुरू आहे. एनबी स्पोर्ट मध्ये तुम्ही गेलात तर औंध तर तुम्ही नक्कीच बघू शकता. इथे जाऊयात मित्रांनो परत एकदा. यावेळेस चेंडू मात्र सुरेख फटका खेळला गेलाय हातामध्ये. जेल टिपलाय फलंदाज बाद स्वप्नील शास्त्रीने, मात्र आपण पाहतोय रवी शास्त्रीला तुम्ही बघितलं होतं, इथे स्वप्नील शास्त्री मात्र सुरेख जेल टिपतायत. फलंदाज बाद पंकज या ठिकाणी बाद होतोय. बत्तीस 32, हाँ 57 टू विन है. एफ रेसिडेंसी आणि पुराणिक, एफ रेसिडेंसी आणि पुराणिक या इथे आपण पाहतोय मित्रांनो फटका खेळला गेला. चेंडू मात्र मिड विकेटला अडवला जाईल. चौतीस धावा धावपलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. हा सामना इक्वी लाईफ संघाला जर जिंकायचा असेल तर 12 चेंडू मध्ये 23 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. इथे एक चांगली पकड आपण पाहतोय पी एक्स वॉरियर संघ करतोय. इथे आपण बघतोय फटका सुरेख खेळला गेला होता. दोन धावा मिळतील, नाराज होतोय तो म्हणजे चिन्मय.
37 37 धावा धावपळकावरती मित्रांनो लागले गेलेत। यावेळेस आपण पाहतोय फटका सुरेख खेळला गेला, चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क, मला वाटतं यावेळेस षटकार आहे। सहा धावा चार षटकानंतर धावफलकावरती 43 आहेत, सहा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे। या प्रेसिडेन्सी आणि पुराणिक्स या प्रेसिडेन्सी आणि पुराणिक्स लगेच नाणेबिकीचा कौल करण्यासाठी इथे या। सहा चेंडू आणि 13 धावांची गरज, मला वाटतं चेंडू आम्ही त्यांच्या हातामध्ये दिलाय। काय म्हणताय? हा बरोबर बरोबर, 6-14 6-14 57 विन आहे आणि कंपल्सरी चेस आहे। हे पा कंपल्सरी चेस करावं लागेल, फलंदाजाने याची नोंद घ्या, टाय वगैरे असं काही चाललं नाही, कंपल्सरी 14 रन चेसही करायचे फलंदाजाने याची नोंद घ्या। 7 चेंडू 14 धावा, अतिशय रोमांचक असा सामना। 6 षटकामध्ये 57 धावांची गरज असताना त्याचा पाठलाग करत मात्र आता 6 चेंडू 14 धावा, उत्कृष्ट असा यॉर्क व्हाइट लाईनच्या ठिकाणी टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू, 5 चेंडू 14 धावा, अतिशय सुंदर चाललेला सामना, भव्य अशी ही डे नाईट क्रिकेट स्पर्धा। प्रमुख संयोजक सागर शेठ बालवडकर, लेग स्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू, पंचांचा व्हाइटचा इशारा, धाव संख्येत भर, 5 चेंडू 13 धावा। आमच्या या मैदानावरती भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा, प्रमुख संयोजक सागर शेठ बालवडकर, यॉर्क चेंडू म्हणता येतरी फळा बाद, मिडल स्टम्प, फलंदाज बाद, चांगलीच गोलंदाजी। अमित यांच्याकडून सूर्यकाश गोलंदाजी, यॉर्क लेनचा हा चेंडू सर मिडल स्टंप वरती जाऊन आदळलेला, त्रिफळाबाद, गुड लेन चेंडू, पुढच्या सामन्याचा नाणेफेक या इथे प्रमुख संयोजक आमचे सागर शेठ गणपतराव बालवडकर यांच्या हस्ते पार पडलेला आहे। अतिशय सुंदर अशा आजच्या या टूर्नामेंटच्या मॅचेस, आऊन बालेवाडी संघातील सोसायटींमधले सामने अतिशय सुंदर नियोजन या इथे या टूर्नामेंटचं। गुड लेन चेंडू म्हणता येईल आम्ही त्यांचा, अतिशय आपल्या संघासाठी सूर्यकाशी गोलंदाजी,
संघाच्या सर्व खेळाडूंमध्ये एक जल्लोष। मात्र तीन चेंडूचा सामना बाकी असताना संघाला जिंकण्यासाठी तीन चेंडू मध्ये 13 धावांची गरज। पाहायला गेलं तर अमित यांनी आता पर फक्त एक व्हाईट चेंडू मात्र टाकलं होतं, त्यावर एकच धाव आतापर्यंत आलेली आहे। सुरेख चेंडू पुन्हा एकदा, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पाहूया काय होते ते। आणि धावबाद, धावबाद, एकच धाव आहे इथे स्कोरबोर्ड वरती लिहिली जाईल ती। मात्र सामना जो राहिला आता फक्त दोन चेंडू आणि 12 धावा। जवळ पीएक्स ऑरियल्स यांची फिल्डिंग जी आहे त्यांनी मात्र हा सामना आपल्या खिशात घातलेला दिसतोय। पीएक्स ऑरियर संघाने मात्र हा सामना जवळजवळ आपल्या दिशेने झुकवलेला आहे। आम्ही त्यांचे सुरेख गोलंदाज आहे, उंच असा मारलेला फटका, पाहूया काय होतं आणि षटकार। एक चेंडू सहा धावा, अतिशय अतिथिटीचा सामना पाहायला मिळतो आता। पर ज्या पाहायला गेले पीएक्स वॉरियरने आपल्या साईडने सामना झुकवला होता, मात्र पुन्हा एकदा कोण जिंकेल कोण हरतोय सांगता येत नाही। एक चेंडू सहा धाव, कंपल्सरी चेस, उत्कृष्ट असा मारलेला फटका, षटकार दणदणीत असा षटकार ठोकवलाय तो। एक चेंडू सहा धावा या इथे परत एकदा पाहायला मिळेल, पाहूया काय होतंय। गुड लेन चेंडू आणि इथे पीएक्स वॉरियर संघाने मात्र सामना जिंकलेला पाहायला गेलं। आम्ही त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, उत्कृष्ट गोलंदाजी म्हणताय ना, आम्ही त्यांनी फक्त आपल्या या एक षटकार एक व्हाईट चेंडू वाला सात धावा या इथे दिल्या होत्या, उत्कृष्ट गोलंदाजी। चला पुढील सामना एफ रेसिडेन्सी वर्सेस पुराणिक आयडिया आल्डिया। पुराणिक संघाने नाणेफेक जिंकलेला आहे। हे बा लाईव्ह स्कोरर एनबी लाईव्ह, लाईव्ह स्कोररला विनंती आहे, स्कोरर पासून आलायचं नाही, लाईव्ह स्कोरर चेक दिला जाणार नाही नाहीतर शेवटच्या दिवशी।